काय आपण जाणू इच्छिता की व्हिडिओमध्ये ॲनिमेटेड अक्षर कसे टाकावे, त्यासाठी कोणता ॲप वापरावा, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी राजकिरण चव्हाण, सृजनशील शिक्षक या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. यासाठी आपल्याला प्लेस्टोअरवरती जावं लागेल. प्लेस्टोअरवरती गेल्यानंतर आपल्याला लेजेंड नावाचं एक ॲप आपल्याला ओपन करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. मी ऑलरेडी हे ॲप इन्स्टॉल केलेलं असल्यामुळं मी हे ओपन करतो आहे. ओपन केल्यानंतर मी काही अक्षर इथं टाकेन. सृजनशील शिक्षक हे मी अक्षर टाकलं, हे शब्द टाकले. तर बघूया आपण ह्याचा इफेक्ट कसा तयार होतो, याला ॲनिमेशन कसं तयार होतं पाहूया. पहिलं ॲनिमेशन आहे, यामध्ये आपण रंग बदलू शकतो अशा पद्धतीने, किंवा असं किंवा असं. त्यानंतर पुढचा इफेक्ट आहे लाईन्सचा, यामध्ये हा एक वेगळा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक इफेक्ट आहे यामध्ये. त्यानंतर पुढचा इफेक्ट खूप छान असा हा इफेक्ट आहे. पुढचा इफेक्ट एक फ्रेम तयार करत असलेला एक इफेक्ट आहे, पूर्ण अक्षराला त्या शब्दाला फ्रेममध्ये बसवतो. हा आणखी एक इफेक्ट. यानंतर पॉइंट ब्लँकमध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारे पाहता येतं. असे वेगवेगळे इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील. हा जॉयचा इफेक्ट आहे, ज्याच्यामध्ये सर्व अक्षर ॲनिमेटेड होतात, स्लाइस्ड. मास्क यामध्ये बघा, प्रत्येक अक्षर हे मोठं होतं आहे. फोकस नावाचा आणखी एक इफेक्ट आहे, ज्यामध्ये अक्षर अंधुकपणे मोठे होतात, दिसतात आणि नंतर गायब होतात. या इथं आपल्याला दिसेल अक्षर गायब झाली आणि त्याच पद्धतीने ती नव्याने तयार पण झाली. आणखी एक इफेक्ट आहे नंबरचा, ज्याच्यामध्ये अक्षर वरती सरकतात. पुढचा इफेक्ट आहे टॅगचा. हा पहा, खूप छान असा हा इफेक्ट तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि आणखी एक शेवटचा इफेक्ट आहे, तो म्हणजे हा खूप असं चमचमणारे रेषा आपल्याला दिसतात, यांना आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये टाकता येतं. या कलरमध्ये, त्याचबरोबर निळ्यामध्ये पांढरा, निळं बॅकग्राऊंड अक्षर पांढरी, लाल बॅकग्राऊंड अक्षर पांढरी, अशी अक्षरं टाकून आपण आपला व्हिडिओ हा खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच याला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.